जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील कारला ते किनवट नांदेड हायवे रोड पर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. या रोडवर वाहन तर सोडाच, पायी चालणे देखील कठीण झाले होते. त्यामुळे कारला या गावातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या प्रयत्नातून या रोडचे काम करण्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून 87,60,000 रुपयांचा निधी प्राप्त झाल्याने आमदार माधवराव पाटील जळगावकर आणि गावचे सरपंच गजानन पाटील, प्राचार्य डॉक्टर ज्ञानेश्वर घोडके यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला असता प्राचार्य ज्ञानेश्वर घोडके यांनी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या प्रयत्नातून निधी प्राप्त झाल्याची माहिती यावेळी दिली आहे. गेल्या अनेक वर्षापासनं नांदेड हायवे, नांदेड किनवट हायवे यावर कारला हा अप्रोच रोड आहे. जवळपास 1.5 किलोमीटरचं अंतर आहे, 1.25 किलोमीटरचं अंतर आहे. या अंतरामध्ये या कारला येथील लोकांना जाण्यासाठी अजिबात रस्ता नव्हता, खाच खळगे होते, दगडं होते, त्यामुळे लोकांना खूप त्रास होता, येण्या जाण्याचा होता. शाळेच्या ज्या मुलं आहेत, जे मुली आहेत, त्यांना जवळपास 6 किलोमीटर रस्त्यानं त्यांना जावं लागत होतं. अशा प्रकारे त्यांना कुठली सुविधा नव्हती. अशा वेळी या तालुक्याचे लाडके आमदार माननीय माधवराव पाटील जळगावकर साहेब यांनी मुख्यमंत्री सडक योजनेमधून हा अप्रोच रोड या ठिकाणी लोकांच्या जाण्यासाठी, कारण लोकांची गैरसोय जी होती, लहान लेकरांची सोय होत नव्हती किंवा विशेषतः शिक्षणासाठी हेळसांड होत होती, अशा वेळी आमच्या आमदार साहेबांनी मुख्यमंत्री सडक निधीमधून, ग्रामसडक निधीमधून जवळपास 80 ते 90 लाख रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्यातून या रोडचं उद्घाटन हे कालच माननीय आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या हस्ते संपन्न झालेलं आहे. आणि हा रस्ता अतिशय या गावाच्या लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न होता, तो साहेबांनी या ठिकाणी मिटवला आहे.